हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध, प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. ठाकरे सरकारनी आमदारांना प्रश्न दाखल करण्यापासून रोखले. यंदा अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास होणार नाही. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाची रीतच निराळी. प्रश्नोत्तरांचा तासच होणार नाही यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये. ठाकरे सरकारनी आमदारांना प्रश्न दाखल करण्यापासून रोखलंय. आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी. यंदा अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास होणार नाही. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाची रीतच न्यारी, कारण या अधिवेशनात आमदारांना प्रश्न विचारण्यापासून ठाकरे सरकारने रोखलेला आहे. आपल्यासोबत जोडले गेलेत भाजपचे आमदार राम कदम. राम कदम सर, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे. अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तरांचा तास होणार नाही याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं इतिहासात पहिल्यांदा घडत आहे की अधिवेशन होत आहे तेही जवळपास 7 दिवसाचं आहे, त्याच्यात आणखी 2 दिवस वाढतील अशी शक्यता आहे. पण पहिल्यांदाच असं होतंय की आमदारांना अधिवेशनात प्रश्न विचारता येणार नाही, जो आमदारांचा अधिकार आहे. आता 4 लाख लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर त्या आमदारांना सभागृहामध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. जर तो प्रश्न त्याला विचारता येत नसती आणि त्याला प्रश्न विचारण्यापासून ते महाराष्ट्राचं विकास विरोधी सरकार जर रोखत असेल, तर मला असं वाटतं की आमदाराच्या त्या अधिकारावर गदा आहे. महाराष्ट्राच्या जनतेवर हा अपत्यक्षपणे जनतेबरोबर अन्याय आहे, ते अतिशय चुकीचं आहे. म्हणजे या सरकारमध्ये जो काही सर्व काही आलबेल आहे, तर मंत्रिमंडळ विस्तार का करत आहेत? एका मंत्र्याला 10-10 खाती का दिली आहेत? म्हणजे मंत्र्यांना खाते वाटप केलं नाही, तर त्याच्यामुळे एखादा प्रश्न विचारल्याच्या नंतर सभागृहात उत्तर कसं द्यायचं ही ह्या सरकारला चिंता होती आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारण्यापासून रोखलं. तर हे अतिशय चुकीचं आहे आणि याची घोर निंदा करतो, निषेध करतो. आणि महाराष्ट्रातल्या सर्वच आमदारांना, म्हणजे जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या सोबत देखील हा फार मोठा अन्याय आहे. आणि माझ्या सरकारला हा सवाल आहे की आता यापूर्वी असं कधी घडलंय हे दाखवा तुम्ही, आणि अशा पद्धतीने यांना प्रश्न विचारण्यापासून रोखण्याचा अधिकार दिला कोणी? ही संविधानांची पायमल्ली आहे, आमदारांच्या हक्कांची पायमल्ली आहे, महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा हा अपमान. धन्यवाद रामजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी. हिवाळी अधिवेशनात आमदारांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच ठाकरे सरकारने काढून घेतलेला आहे.